नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मागील 4 दिवसांपासून अहमदनगर महानगरपालिका ही चांगलीच चर्चेत आली आहे. महानगरपालिकेत 4 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगत शिवसेनेकडून होणारे सर्व आरोप आमदार संग्राम जगताप यांनी फेटाळून लावले आहे. या विषयासंदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेत ते नेमके काय म्हणाले हे आपण पाहूया. दुर्घटनेची घटना घडली काही शहर अभियंत्यावरती बूट फेकला आणि बूट फेकल्यानंतर जे काही त्याच्यावरती त्यांच्या विरोधामध्ये जे लोकांनी केलं त्यांचे गुन्हा दाखल झाला. त्याच्या आपल्या दिवशी लगेच पत्रकार परिषद घेण्यात आली आणि माझ्यावरती आरोप करण्यात आले की मीच सांगितलं गुन्हा दाखल करायला किंवा माझ्या सांगण्यावर सगळ्या गोष्टी घडल्या. खरं तर आपण पाहिलं तर हे वारंवार अशा घटना ह्या लोकांकडून घडत आहे. कुठलीही घटना घडली तर त्याची लिंक माझीशी कशी जोडता येईल किंवा मला जेव्हा कसं गौरवण्यात येईल हा प्रयत्न मागच्या काही वर्षापासून या नगर शहरामध्ये सुरू झालेला आहे. आणि खरं तर आपण जे व्हिडिओ पाहिले, व्हिडिओ प्रसारित झाले तर मी ते व्हिडिओ पाहिजे आणि मला मोबाईलमध्ये दाखवले की अशा अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित झाले आणि ते मार्गदर्शन करतात की कशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करता येतात आणि कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात हे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना त्यांनी केलेले आहे. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे दहशत खरी कोणाची आहे नगरमध्ये, कशा पद्धतीने दहशत वापरायची अधिकारी वर्गावरती नेहमी सातत्याने नगर शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम या मंडळींनी केलं आहे आणि त्या माध्यमातून दहशत निर्माण करत असताना ह्या अधिकाऱ्यांवरती दहशत निर्माण करायची, त्याच्या माध्यमातून वृत्तपत्रातून छापून आणायचं आणि मग त्याचे प्रकारचे जनतेमध्ये देखील दहशत पसरवायची की आम्ही अधिकाऱ्यांना देखील अशा पद्धतीने वागणूक करतो आणि त्याचा एक झरप हा जनतेमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये बसवायचा आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे गैरप्रकार नगर शहरामध्ये चालवायचे असे प्रकार अनेक वेळेला अनेक नगरकरांनी भोगलेत. आणि या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं तर अनेक लोकांवरती त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि ते लोकांचं अनेक वर्ष त्याला सामोरं जावं लागतं. त्याच्यातून घर प्रपंच असेल सगळं डिस्टर्ब होतं, माणसं सार्वजनिक लाईफ असेल, वैयक्तिक खाजगी जीवन असेल ते डिस्टर्ब होतं. पण अनेक कार्यकर्त्यांचे घरदार उद्ध्वस्त झालेले आणि त्याच्यातून उद्ध्वस्त झाल्यानंतर ते कधी समोर म्हणजे परत उघडू देखील शकले नाही. असे अनेक उदाहरणं नगर शहरामध्ये ह्या लोकांबरोबर जे लोक राहिलेत त्याचे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे यांच्याबरोबर राहिलेले लोक आज समाजामध्ये कुठंच नाहीत, म्हणजे अक्षरशः ते व्यसनाधीन झालेले आहेत किंवा त्यांचे घरदार उद्ध्वस्त झाले आहेत. म्हणजे इतकी भयानक आवाज त्यांचे कुटुंब सुद्धा त्याला चालवता आला नाही ह्या गुन्ह्यांमुळं. असे अनेक गुन्हे दाखल झाले या लोकांबरोबर राहिलेल्या माणसांची उदाहरणं आहेत. आणि मग कुठली घटना घडली की माझ्याशी लिंक जोडायची, म्हणजे हे असे प्रकार खरं तर स्वतः बूट फेकायचा आहे. त्याचा व्हिडिओ पाहिला आहे मी, लोकांनी जनतेपर्यंत व्हिडिओ पोहोचला आहे. माझं तर म्हणणं आहे तुम्ही प्रसारमाध्यमवाले जे काही व्हिडिओ चॅनलवाले आहेत लोकल असतील किंवा कुठले मोठे चॅनलचे असतील तुम्ही तो व्हिडिओ करता जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, महाराष्ट्रात जनतेपर्यंत गेला पाहिजे, नगर जनतेपर्यंत गेला पाहिजे. कशा प्रकारचं हे काम मंडळी करतात आणि रस्त्याचं काम हे मंडळींनीच काहीतरी त्यांच्या अंतर्गतीनं वाद झाले रस्त्याचं काम चालू करण्याबाबतीत किंवा परत थांबण्याबाबतीत. खरं तर त्याच्याकरता निधी मागण्याकरता जिल्हाधिकाऱ्याला कार्यालयाकडं मी निधीची मागणी केली की निधी आम्हाला मिळाला पाहिजे. त्याची परत त्यावेळेस महापौर कार्यालयात आपण एक दिली त्यावेळेस ज्यावेळेस तो रस्ता प्रस्तावित केला होता आणि मग ते रस्ता मी मागवण्याचा निधी द्यायला मागण्याकरता मी मागणी केली आहे. आणि ह्या रस्त्याच्याकरता त्यांनी वेगळी भूमिका घ्यायची. त्याच्यामुळे त्यांचे स्थानिक काही हेवेदावे तिथे होते, अधिकारी आणि ठेकेदारांवर त्यांचे हेवेदावे होते. त्या अधिकारी असतील ठेकेदार असतील यांनी देखील खासदारांनी बोलून दाखवलं त्याच्या अगोदरच की काम कशामुळे बंद आहे. नागरिक ज्यावेळेला खरं तर आमच्या राष्ट्रवादीचे लोक तिथं स्थानिक आमचे पदाधिकारी त्या भागातले त्यांनी देखील त्याच्यापूर्वी आंदोलन केलं तिथं महापालिकेत जाऊन आंदोलन ठे आंदोलन केलं. पण आमच्या लोकांनी कधी अशा प्रकारचं काही केलं नाही आणि अशा गोष्टीवर करतात तर अशा गोष्टीचं आम्ही कधी समर्थन देखील करत नाही. पण हे लोक नेहमी वारंवार ही दहशत निर्माण करायची, मग अधिकाऱ्याच्या वर्गावर केली त्यामुळे ती खालच्या माणसापर्यंत जाती, शेवटच्या माणसापर्यंत जाती आणि त्या माध्यमातून गैरप्रकार चालू करायचे. ठेकेदार असेल, अधिकारी असेल ह्यांना देखील म्हणजे सातत्याने अशा प्रकारे ही भूमिका घेऊन की प्रत्येकाला वेठीत झाल्याचं काम मंडळींनी करायचं. पण ह्याच्या माध्यमातून आम्ही देखील आंदोलन केलो करतो, आम्ही देखील आंदोलन म्हणजे मागच्या काळात केले म्हणजे काळात देखील भविष्यात देखील वेगळ्या दिवशी आम्ही आंदोलन करू. पण करत असताना जनतेला त्याचा कसा फायदा होईल हा आमचा प्रयत्न असतो, जनतेला कसं विकास काम आपल्याला पोहोचवता येईल हा आमचा प्रयत्न असतो आणि ह्या माध्यमातून आम्ही केलेले आहे. आमच्या काळात देखील आम्ही तशा प्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. पण आज हे आंदोलन केल्यानंतर हे आंदोलन कशा करता होतं, खरं जनतेच्या प्रश्नाकरता होतं का अजून ठेकेदाराची काही विषय होते त्यांच्या अंतर्गत ते ठेकेदारांनी ऐकलं नाही त्यांचे त्याचं जर त्यांची मागणी असेल त्याप्रमाणे ऐकलं नाही हा देखील त्याच्या मागचा विषय आहे की एवढ्या अशा बॅगची भूमिका कशामुळं हा देखील त्या मागचा हेतू अजून काही लक्षात आलेला म्हणून आमची देखील मागणी राहणार की चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि महापालिकेचे जे काही बंद असतात तर त्यांनी लवकर सुरू करावं. आमचं ते आयुक्तांना देखील या माध्यमातून माझी विनंती राहील की तुम्ही त्याच्यामधून लवकर पुढाकार घ्यावा आणि ते आंदोलन संपवून जनतेला भेटी झाल्याचं काही कारण नाही. तुम्ही त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या पोलीस प्रशासन असेल
किंवा त्याच्यामध्ये आयुक्त असतील, आयुक्त म्हणून त्यांचे प्रमुख आहेत, आज संपूर्ण अधिकारी वर्ग असतात, कामगार वर्ग असतात, ते महापालिकेचे प्रमुख अधिकारी आहेत. तर त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्याच्या बाबतीत लवकर तोडगा काढून त्यांच्या मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्वरित ते कामकाज त्यांचं जे काही असेल बंद ते सुरू करावं, नगरच्या जनतेला कुठल्याही प्रकारच्या भेटी झाल्याचं कारण नाही. आणि ह्या सगळ्या आता या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर खोटे गुन्हे दाखल करायची शिवसेना शिकवती असं त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचा बळी मागच्या वर्षी मी देखील पडलेलो आहे. म्हणजे यांच्याकडे खरं तर ते म्हणजे क्लास देण्याचा प्रकार असं मार्गदर्शन करतात, तसंच त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं की कसे खोटे गुन्हे दाखल करायचे हे त्यांच्याकडून सूचना देताना आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणून त्याचा बळी देखील मागच्या वर्षी मी पडलेलो आहे. तर सर्वसामान्य माणसांच्या माध्यमातून ते व्हिडिओ पाहावा की कशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करायची सूचना देतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्यावर देखील उद्या कसा प्रसंग येणार नाही ना याची देखील आपण खबरदारी प्रत्येक आमच्या नगरच्या जनतेने प्रत्येक आमच्या बंधुबांधवांनी या ठिकाणी नगरमधील घ्यावी की हे कसं व्हिडिओ आपण पाहावा. जर पाहायला नसेल तर माझी विनंती आपल्या सर्वांना की आपण हा व्हिडिओ आपल्या माध्यमातून मित्रपरिवारच्या माध्यमातून उपलब्ध करावा. बऱ्याच जणांकडे असा व्हिडिओ उपलब्ध आहे, तर जेवढा होईल तेवढा आपण व्हिडिओ उपलब्ध करावा आणि ते पाहावा की कशाप्रकारे सूचना देतात की खोटे गुन्हे दाखल करायचे. आणि त्याचे अनेक जण आजपर्यंत बळी गेलेत, यांचीसुद्धा लोक त्यामध्ये बळी गेलेत, अनेक जणांच्यामधून संसार घरसंसार उद्ध्वस्त झाले ते आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. नावाविषयी देखील आपण भविष्यामध्ये ते सांगू आपण ते कोणकोण आहेत, कसे कसे आहेत, किती जणांचं उद्ध्वस्त झाले. आणि ह्या बाबतीमध्ये आपण विचार केला गेला पाहिजे, विकास काम होत असताना ते विकास काम कशा पद्धतीने मार्गी लागेल ह्याच्यावर आजपर्यंत कधी काम केलं नाही, त्यांना कधी ते कामाची सवय पण नाही. फक्त निवडणुका आल्या, निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना घडून आणायच्या, त्यातून आपल्याला मतं कशी मिळतील, काही समाजामध्ये अंतर पाडायचं, काही समाजामध्ये वाद लावायचे हे पूर्वीपासून या लोकांनी केलेलं आहे. आजही आम्ही नगरच्या तपकोन रोड ज्यावेळेस मंजूर केला, तपकोन रोडच्या कामाच्या करता त्यांनी लोकांनी महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला की त्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये जाऊन बसले की आमचा रोडच नाही म्हणल्या हा जिल्हा परिषदचा रोड आहे, त्याच्यामुळे तो काम आमच्याकडे देऊ नये, ते काम कॅन्सल करावं याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. असं म्हणजे इतिहासात कुठे म्हणजे नगर किंवा अख्ख्या भारत देशात तुम्हाला उदाहरण पाहायला मिळायचं नाही की आला निधी कॅन्सल करण्याकरता कोणी प्रयत्न करते आणि तुम्हीचेच लोक करतात. म्हणजे तुमचा विचार कुठला आहे नेमकं नगर शहराशी, कुठली बांधलकी आहे तुमची नगर शहराशी, हा हेतू त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आज आम्ही त्या खेडगावच्या लिंक रोडला आम्ही निधी आणला, महाराष्ट्र शासनाकडून निधी आणला. महाराष्ट्र शासनाकडून निधी आणताना मी आमदार मोठी टेकत प्रश्न उपस्थित केला, तिथं तो आम्ही पाठपुरावा केला, तो निधी आला. आणि हे सांगतात की आम्ही प्रयत्न करतो, नगरशिवा कुठं नगरशिवा कुठं राज्य शासनाकडे पैसे देत असतं का? त्यामुळे हे काही म्हणजे हास्यास्पद सगळ्या गोष्टी आहेत, पण हरकत नाही, आपलं काम आहे विकास काम करणं, निधी आणणं, मोठा निधी उपलब्ध करणं, ते आम्ही आजपर्यंत केलेलं आहे, ते आमचं कर्तव्य आहे. आणि उद्या काळात देखील तेच कर्तव्य बाजूचं काम करणार आहे. पण नगरच्या जनतेच्या लक्षात आलेले जनता हुशार आहे की लोकांना समजतं आहे की मागच्या वेळेला देखील पोलीस प्रशासनाने तो अहवाल ज्यावेळेस माझ्यावरती जी घटना घडून आणली, पोलीस प्रशासनाने तो अहवाल दिला की हे स्वतःच्या राजकारणाकरता कुठल्याही स्थानाला जाऊ शकतात, याचा पोलिसांनी लेखी अहवाल दिलेला आहे. मी सांगण्याची आवश्यकता नाही, लेखी अहवाल दिला. तुमच्यासारख्या सर्व आमच्या पत्रकार बांधवांनी ते वृत्तपत्रातून छापलं, टी व्हीच्या माध्यमातून आपण ते बातम्या प्रसारित केल्या. पण आज तो स्वतः त्यांचा लाईव्ह व्हिडिओ आला आहे की कशा प्रकारे स्वतःच्या राजकारणाकरता काय काय करायचं आणि त्यांच्या पक्षाची जी स्टाईल आहे, त्यांच्या पक्षाची जी परंपरा आहे, त्याच्यातून ते सांगतात की आपल्या स्टाईलने ते करायचं, आपल्या परंपरेनुसार ते आपण करायचं, म्हणजे ते सांगतात. त्याच्यामुळे आपण तो सगळा व्हिडिओ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या माध्यमातून आपण देखील टी व्ही चॅनल जे काय चालवत आहे तर तुमच्या माध्यम तुम्हाला विनंती नम्रतेची विनंती करतो की तुम्ही देखील तो व्हिडिओ प्रसारित करा. तो काही स्वतः ओरिजिनल व्हिडिओ आहे, तो आपण दाखवायला कुठली हरकत नाही, हीच मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो. नाही आम्ही चर्चा करू ना, कारण की शेवटी मी आज या शहराचा आमदार आहे आणि एक प्रमुख जबाबदार व्यक्ती आहे, तर मी त्या लोकांशी चर्चा करणार की बाबा तुम्ही नागरिकांना भेटी धरू नका, तुमच्या काय मागण्या असतील त्यावर तुम्ही आंदोलन करा, भांडा लोकशाही मार्गाने जरूर भांडा, तुम्ही त्या अधिकारी वर्गाची भांडा, तुमचे वरिष्ठ असतील पोलीस प्रशासनाची भांडा तुम्ही जरूर त्याच्यामध्ये भांडा, तुमचं मत तिथपर्यंत व्यक्त करा. पण ह्याचा आपल्या आंदोलनाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांनी आपलं काय केलं, हे काही ठराविक लोक आहेत जे स्वतःच्या राजकारणासाठी करतात, स्वतःच्या राजकारणाची पुढे भाजण्या करतात, कुठल्याही स्तरावर जातात, आजपर्यंत इतिहास त्यांचा. आणि ते व्हिडिओमधून देखील आपल्याला दिसतंय, पोलीस प्रशासनाने मागच्या वर्षी अहवाल जाहीर केला आहे, मागच्या वर्षीच 2018 मे महिन्यामध्ये तो अहवाल प्रसिद्ध केला पोलीस प्रशासनाने, जिल्हा पोलीस प्रशासनाने तो लीक झाला, तो जनतेपर्यंत पोहोचला. पण याच्या माध्यमातून आज आपल्याला तो व्हिडिओ देखील पाहायला मिळाला माणसांचा की कशाप्रकारे खोट्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतात, कसा खोटा गुन्हा दाखल करायचा हे मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळालंय. मग हे करत असताना त्याच्या माध्यमातून आपण अधिकारी म्हणून त्या लोकांनी जे काय आज भूमिका घेतली, निश्चित तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही ती घेताय, पण आज आपल्या माध्यमातून आपली देखील जबाबदारी, म्हणून आपली माझी त्या लोकांना विनंती राहील की आपल्याला अन्याय झाला निश्चित रूपानं ते आपण लोकशाही मार्गाने भांडलं पाहिजे, पण आपल्या
जो अन्याय झाला त्याच्यामुळे आपल्या आपल्या वतीनं कुठल्या नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील खबरदारी घ्यावी त्यांनी, अशी मी त्यांना विनंती आज जर तो मार्ग निघाला. कर्मचारी प्रमुख मागणी अशी आहे की यातले जे आरोपी आहेत ते सगळ्यांना अटक करा आणि ही मागणी ते आयुक्ताकडे करतायत. आयुक्तांना त्यांना अटक करायचा अधिकार नाही. अधिकाऱ्यांकडे गेलं पाहिजे. आयुक्ताचं कर्तव्य आहे ना, छोटे आयुक्ताच्या अंडर ते लोक काम करतात ना. आयुक्ताचं काम आहे, आयुक्तासमोर ही घटना घडलेली, आयुक्ताचं काम आहे ते संरक्षण देण्याचं लोकांना. तर असे जर आयुक्त असतील निष्क्रिय, हे जर चार चार दिवस आंदोलन जर चालू असेल काम बंद, तर उपयोग नाही त्या गोष्टीचा. आयुक्ताचं काम आहे ते लवकर आंदोलन मिटवाव, संप मिटवावा, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन जावा. कामगार युनियनची दुसरी एक मागणी आहे की आंदोलनामध्ये काही नगरसेवक त्यांचं पद रद्दचा प्रस्ताव पाठवा. नाही तो त्यांचा आहे बघा, आता शेवटी कसं आहे नगरसेवक पद रद्द करायचं नाही करायचं त्या काय बाबतीत कसं घडलंय आता ते आयुक्तासमोर घडलेलं आहे, ते आयुक्तांनी ठरवायचं. मी काय सुटणार याचं कारण नाही किंवा मानलं नाही, फक्त माझ्यावर जे आरोप केले ते विना कारण आहे. की उठसूट फक्त त्यांना रात्र झोपतात, झोपला की स्वप्न संग्राम जागतात, उठला की दिवसभर संग्राम जागतात. त्यांच्या रात्रीच्या बैठक असतात खासगी स्वरूपाच्या, तिथंही संग्राम जागतात. म्हणजे रात्रंदिवस फक्त माझं नाव. आणि आता तिकडून काही लोक आलेत बाहेरून, ते मिसळलेत ते यांच्याबरोबर, ते मग आता त्यांची दिशा बदललेली. जे महिन्याभरपूर्वी आमच्या सुरासूर मिसळत होते ते त्यांच्याबरोबर गेले, त्यांची ती भूमिका बदलली. मग आता थोडं वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. बाहेरचे कुठले काही नाही रस्त्याचा वाद हे बघा कसं आहे, तो निधी आलेला आहे त्याची वर्कआउट झाली नाही झाली तो लवकर प्रश्न मार्गाला पाहिजे. तो पलीकडचा रस्ता जो आहे बोलेगावचा चैतन्य क्लासिक पासून जो जाणारा रस्ता आहे जो मस्के कॉलेज पासून जातो, तो आपण मूलभूत मधून तो मंजूर केलेला होता. तो रस्ता आपण त्यावेळेस चांगला दर्जाचा करून घेतला. तर आपली भूमिका तशाच प्रकारचा हा रस्ता जो राघवेंद्र स्वामी मंदिराचा रोड आहे बोलेगाव फाट्यापासून आतमध्ये जाणारा रोड आहे, तर तो झाला पाहिजे. नाही याच्या बाबतीत कधी मंजूर झालाय माहित नाही, पण निधी खरं तर तो बऱ्याच दिवसापूर्वी निधी आलाय, त्याचं टेंडर झालेलं आहे, ते काम निवडणुकीच्या अगोदर काहीतरी सुरू केलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर सुरू केलं काम, म्हणजे आचारसंहितेच्या कालखंडामध्येच. कसं असतं माहिती का, आता यांना मी तुम्हाला सांगितलं आता यांना झोपल्यानंतर स्वप्न पडतात संग्राम जागतात, सकाळी उठल्यापासून संग्राम जागतात, त्यांच्या डोक्यात मनात सगळं असतो. पण ते प्रेमाने नाही, प्रेमाने स्वप्न पडले पाहिजेत. काहीतरी वेगळ्या भावनेतून असतात त्यांचे ते सगळं नगरसेवकांचा. आता काही तसं असत पण बाहेरून आणा काय, मी काही ते प्रेम नाही करू शकत. बाहेरून म्हणजे कुठून, माझं एकदा सांगायचं बाहेरून मिळालं त्याला भरपूर प्रेम आहे. जिल्ह्याबाहेरून बाहेरचं प्रेम मिळालं. नगरसेवकांच्या प्रस्तावाची एक ती मागणी येते कर्मचारी लोकप्रतिनिधी म्हणून, तुमची काय भूमिका कशी कशी माझ्यावर जे आरोप केलेत ते विनाकारण काही, म्हणजे माझा संबंध नाही त्याची घटनेची, मला काही कल्पना नाही. मग माझ्या नावाने प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, मी सांगितलं. आता तुम्ही बूट फेकताय ते व्हिडिओ मध्ये दिसतंय, माझा बूट फेकायला तुमच्या कार्यकर्त्याला मी सांगितलं का? हा, मी जर त्या बूट फेकायला कार्यकर्ता सांगता मी म्हणू शकते की संग्राम जागतात सांगा तो बूट फेकलाय आणि मग तो गुन्हा दाखल झाला, मग तिथून लिंक जुळली असती ना. तुमचं नाव घेणं त्यांना काय फायदा मिळतो? नाही त्यांना शेवटी त्यांची हेडिंग भरत नाही पेपरला, माझं नाव जोपर्यंत घेते तोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. माझं नाव घेतलं तर प्रसिद्धी मिळते. नाही आता सांगितलं की मागच्या पण पोलिसांनी आवाज दिलेला आहे आमदार म्हणून, तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार, अटकेसाठी काही मागणी करणार? नाही नाही माझं म्हणणं आहे की हे लोक नेहमी पहिल्यापासून अशा भूमिका बजवत आलेले आहेत, त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई केली पाहिजे ना. आज व्हिडिओ मधून सांगतात, ते व्हिडिओ मधून दिसतोय आपल्याला की हे कशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करायचे हे मार्गदर्शन करतात कार्यकर्त्यांना. हे व्हिडिओ आपण पाहिला आहे सगळ्यांनी, तुम्ही पाहिलेलं आहे. माझं तर म्हणणं आहे तुम्ही पत्रकार मित्रांनी आमच्या सगळ्यांनी आता ती भूमिका अजून एकदा आता मांडल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी वृत्तपत्रातून आपापल्या, पण ते अजून थोड्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजे आणि तेपर्यंत तो मेसेज गेला पाहिजे की कशा प्रकारे लोक करतात मार्गदर्शन, खोटे गुन्हे दाखल करायचं. आणि खरं तर असा जर कायद्याची हे जर असा गैरवापर करत असतील तर यांनाच कायदेशीर थोडं बंदोबस्त प्रशासनाने केला पाहिजे. एक थोडा तांत्रिक मुद्दा असा आलेला आहे ज्याच्यासाठी तुमची मदत लागणार आहे सरकारकडे, की अभियंत्यांनी सगळ्यांनी जाऊन आयुक्तांची वेळ घेतली
आणि त्यांनी ही अडचण सांगितली की हे जे प्रकार होतात ते अभियंत्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रकार होतात. आपल्याला 71 अभियंते पाहिजेत, आपल्याकडे आहेत 11 अभियंते. त्याच्यामुळं 35% आस्थापना खर्च हे जे शिथिल तांत्रिक पद असल्यामुळं हे या शिथिल करून याला परवानगी द्यावी असं शासनाकडे प्रस्ताव आयुक्तांनी पाठवला. आम्ही त्याचा मंजूर करण्यासाठी म्हणून नाही, आम्ही त्याचा पाठपुरावा करतोच आहे. ज्यावेळेसपासून हा स्टॅपिंग पॅटर्न मंजूर करायचा होता, बनवायचा होता, ते बनवण्यापासून मी काम केलं त्याच्यावरती. त्याची सखोल माहिती मला आहे, मी स्टेप बाय स्टेप वरती आलेलो कार्यकर्ता आहे, मला सगळ्या गोष्टींची ती बारकाईने माहिती आहे. याच्यावरती पाठपुरा पण चालू आहे आपला, पण तो विषय आजचा तो विषय नाही. आजचा विषय फक्त की माझं नाव जे घेतलंय हे विषयाकरता मी आज बोलतोय, की कारण की विनाकारण मला प्रत्येक विषयात कुठलाही घटना घडली की माझं नाव गवायचं, तर हे कुठपर्यंत योग्य आहे आणि नगरकरांना माहिती द्यासं की कशा प्रकारे हे करतात. मागचे प्रकरण आपण पाहिलंय, हेही प्रकरण आता पाहिलंय. जर बूट फेकला नसता तिथपर्यंत प्रश्न उद्भवत नव्हता. ते आंदोलन तुम्ही लोकशाही मार्गाने करायचे होते त्याला सांगायचं होतं उद्याची उद्या काम चालू झालं पाहिजे, किंवा आंदोलनाला जेव्हा बसलेत की आता त्यात काम चालू झालं पाहिजे, ठेकेदाराला बोलून घ्या, नसेल हो ठेकेदाराच्या त्याला सस्पेंड करा, काळ यादीत टाका. आणि ठेकेदार सांगतात ठेकेदारांच्या काळात काम करत नव्हता का, त्यावेळेस यांनी त्याचा काळ यादीत टाकत होतो ना यांना, यांनी त्या लोकांनी सत्ता असताना. सगळ्यात जास्त काम त्यांनी 2003 वेळेस महापालिका स्थापन झाली, सगळ्यात जास्त काम या ठेकेदारांनी त्या काळात केलेले. हाच ठेकेदार आहे आमच्या काळात, तर आम्ही ज्यावेळेस सत्तेत होतो तिथे काम करत होतो आम्ही, त्याला दंड लावलाय टाक्यांच्या कामावर याच्यावर या ठेकेदाराला की काम केलं नाही, त्याला दंड लावलाय आम्ही. दंडाची तुम्ही माहिती घेऊ शकता. नाही मी आज माझंच म्हणणं आहे की या लोकांनी मी नाही माझं मत काय याची की त्यांच्या भूमिका आज त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्याकरता ते भांडत आहेत, पण माझं म्हणणं लोकशाही मार्गाने त्यांनी भांडावं की नगरच्या जनतेला ब्रिटिश धरू नये अशी त्यांना मी विनंती करतो. जर आज ते म्हटलं नाही तर मी त्यांना विनंती करण्याकरता समक्ष जाईल, ते महापालिकेत असतील कुठं असतील मी सगळ्यांकडे जाईल, त्यांना विनंती करून माझी जबाबदारी नगरकरांची मी बांधलेला आहे. तर माझं कर्तव्य आहे की नगरच्या जनतेला त्यांनी ब्रिटिश धरू नये, मग तो कुठलाही प्रश्न असो, पाण्याचा असो, कचऱ्याचा असो, साफसफाईचा असो, स्वच्छतेचा असो, स्ट्रीट लाईट बंद चालू करण्याचा विषय असो, मेंटेनन्स असो रोजच्या रोज, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपलं अधिकारी म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी हा आपला विषय. आपलं ते लोकशाही मार्गाने त्यांचं भांडण जे असेल ते लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा, पण ह्या बाबतीमध्ये त्यांनी थोडी भूमिका त्यांची बदलून आपलं काम सुरू करावं असं मी त्यांना विनंती करणार आहे.